ठाणे मध्यवर्ती कारागृहात एका आरोपीनं कॉन्स्टेबल आणि अधिकाऱ्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. विशेष म्हणजे जेलमधली वाटी कापून त्यांनी हे शस्त्र तयार केले. हल्ल्यात कॉन्स्टेबल सुभाष राबडे आणि अधिकारी पिशे जखमी झालेत. मोकाचा आरोपी अरमान शेखनं हा हल्ला केला. आपल्याला पुरेशा सुविधा मिळत नाही, तसंच तारीख असतानाही बाहेर काढलं जात नाही या नाराजीतून अरमाननं हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. ठाणे जिल्हा गेल्या अनेक दिवसांपासून सक्षम अधीक्षक नसल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचं बोललं जातं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.